नाशिक महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीनं महिलांसाठी स्वतंत्र ITI सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहरामधल्या महिला तरुणींना स्वावलंबी बनवण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला असला तरी त्याची अंमलबजावणी होणार का याविषयी साशंकता व्यक्त होतीये. नाशिकमधल्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी नाशिक महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने महिलांसाठी ITI सुरू करण्याचा प्रस्ताव दिलाय. नुकत्याच झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. महिलांना शिवणकाम, ब्युटी पार्लर यासह विविध व्यावसायिक प्रशिक्षण ITIच्या माध्यमातून देण्याचा विचार आहे. ठाणे महापालिकेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी लवकरच ठाणे महापालिकेचा दौरा केला जाणार आहे. या माध्यमातून बचत गटांना प्रोत्साहनही दिलं जाणार आहे. महिलांसाठी काहीतरी वेगळा रोजगार निर्माण करण्यासाठी एक ITIची संकल्पना आम्ही म्हटलं, त्याचं विस्तारित एक चर्चा झालेली आहे. तसं सातपूरला महिलांचा म्हणजे ITI आहे, पण तो खास महिलांसाठी नाही आहे आणि तो लांब असल्यामुळे किंवा त्याची फीज तेवढी सगळेजणं बेअर नाही करू शकत, तर एक खास करून गरीब वर्गासाठी, दरिद्ररेषेखाली BPL कार्ड धारक जे असतात अशा महिला तिथे जाऊन, मुली तिथे जाऊन प्रशिक्षण घेऊन त्यांचा रोजगार चालू करू शकतील, त्या अनुषंगाने आम्ही विचार केलेला आहे. याआधीही नर्सिंग कॉलेज, महिला रुग्णालय असे महिलांसाठी विविध प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. सध्या महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत या ITIच्या कामासाठी निधी कुठून देणार हा प्रश्न आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये छोटी छोटी कामं सुद्धा सध्या होत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये ॲम्बिशियस प्रोजेक्ट नक्कीच आहे, परंतु तो होणार का आणि त्यांना इतर पदाधिकारी मदत करणार का? कारण जेव्हा महिला पदाधिकाऱ्यांनी ह्याविरुद्ध बंड पुकारलं तेव्हा त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांना हरकत घेतली आणि तो जो निधी होता तो त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वळवला गेला होता आणि त्यामुळे महिला बालकल्याण सभापतींना सुद्धा रोषाला सामोरं जावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये तो निधी पूर्णपणे वापरात येणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. महिला बालकल्याणने जरी हा प्रस्ताव तयार केला असला तरी यानंतर तो महासभेवर मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे, त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा महासभेच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.